गोंदिया जिल्ह्यातील आमगाव शहराचे महत्त्वाच्या शहरांपैकी एक या ठिकाणी नगर परिषद असून शहरातील मुख्य बसस्थानक हा शहरापासून 2 किलोमीटर अंतरावर लांब आणि त्या ठिकाणी रहदारीचे प्रमाण फार कमी असल्यामुळे नागरिकांनी या बसस्थानकाकडे पाठ फिरवली आहे. आमगाव येथे मोठ्या प्रमाणात अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असतात. अनेक विद्यार्थी महिला नागरिक जिल्ह्याच्या ठिकाणी कामानिमित्त जाणे असल्यामुळे या सर्वांना सोयीस्कर असे गोंदिया रोड परिसर पडतो. त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी नागरिक महिला याच परिसरात बस ऑटोजन जाण्यासाठी येत असतात. मात्र येथे बस निवारा किंवा कोणतीही सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह प्रवासी महिला आणि नागरिकांना मोठा असुविधांचा सामना करावा लागतो. आणि आता पावसाळा असल्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना पावसापासून बचाव करण्यासाठी परिसरातील दुकानाचा आसरा घ्यावा लागतो. साक्षी मस्करे मैं कावर बांध तरफ से आती हूँ, सालिकसा तरफ से. हमें यहाँ बस लेट आने की वजह से बहुत परेशानी होती है और यहाँ बस स्टॉप की सुविधा नहीं है तो हमें धूप में खड़े रहना पड़ता है और कोई दुकान के सामने कभी किसी गली पे खड़े रहना पड़ता है. बैठने की व्यवस्था नहीं है तो इससे हमें बहुत परेशानी होती है. तो मेरा शासन से यही विनती है कि यहाँ बस स्टॉप की सुविधा करें. माझे पूर्ण नाव कुमारी शुभांगी संतोष कांसमारे. मी विद्या निकेतन ज्युनियर कॉलेज या शाळेत शिकत आहे. मी इत्ता 12वीमध्ये शिकत असून आमची शाळा 2:25 सुटत असते आणि आम्ही या गोंदा रोडवाल्या बसस्टॉपवर येऊन उभे राहतो. पण पावसाळ्या आल्यावर इथं जागा नाही उभं राहण्यासाठी. आम्हाला पावसाळ्यात एखाद्या दुकानाचा किंवा एखाद्या जागेच्या छोट्याशा जागेचा आसरा घ्यावा लागतो. पण तरीसुद्धा इथं बसस्टॉप नाही आहे. आम्हाला उभं राहण्यासाठी जागा नाही आहे. तरी आमची विनंती आहे की इथं बसस्टॉप सुरू करण्यात यावा. आणि इथून जो मुख्य बसस्टॉप आहे तो 3 किलोमीटर दूर असल्यामुळे आम्हाला तिथं पायी जाता येत नाही. आणि हा बसस्टॉप जवळ असल्यामुळे आम्ही इथं पायी येतो आणि आम्हाला हा इथं जास्त पायी चालायला लागत नाही म्हणून आम्ही इथं येऊन उभा राहतो. तरी आमची अशी विनंती आहे की इथं बसस्टॉप उघडण्यात यावा. म्हणजे इथं बघत आहात विद्यार्थ्यांची खूप गर्दी आहे. हा खूप विद्यार्थ्यांकरता एक गर्दीचा खेळ झालेला आहे. इथून विद्यार्थी साखरेला गोठा खाण्याला आवागमन करतात आणि इथं साधं बसस्टॉपसुद्धा नाही. इथल्या जनप्रतिनिधींना वारंवार कळवूनसुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. खूपच निसंदेह अशी गोष्ट आहे की इथले जनप्रतिनिधी विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधांकडे दुर्लक्ष करत आहेत. आम्ही सामाजिक कार्यकर्त्याच्या रूपात खूप प्रयत्न केले की इथं छोटासा बसस्टॉप व्हावा. त्याकरता आम्ही नगर परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक पाटबंधारे विभाग यांना एक विनंती अर्ज केलेला आहे आणि त्यांनी आम्हाला अनुमती पण दिलेली आहे. आणि जवळच तिथं एक इरिगेशनचं कॅनल आहे, तिथं लवकरच एक छोटंसं बसस्टॉपची निर्मिती होणार आहे. परंतु त्याच वेळ आहे, आपण बघतो आहे इथं पावसाळ्यात उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना खूप अडचण होत आहे. पावसाळ्यात उभ्या राहायला त्यांना एक शेड नाही, लघवीकरिता शौचालय नाही, स्त्रियांना उभे राहण्याकरता अशी कोणतीच प्रकारची सोय नाही. मी नगर परिषदेला आवाहन करीत आहे की त्यांनी जे आम्हाला मंजुरी दिलेली आहे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ती लवकरात लवकर पूर्ण करून तिथं त्वरित एक बस स्टॉपची निर्मिती करा. आमगावमध्ये मुख्य बस स्टँड जो आहे तो एकदम शेवटी आहे, गावाच्या बाहेर आहे. त्याच्यामुळे शहरामध्ये एक बस थांबा असतो प्रत्येक ठिकाणी, अशी सोय असते. गोंदियाला पण तशी सोय आहे जयस्तंभ चौकाजवळ. या ठिकाणी सुद्धा परमानंद तशा प्रकारचे थांब्याची सोय पुढच्या काळामध्ये आम्ही करून देण्याचा प्रयत्न करू. मी ते जे काही परिवहनचे आहे, राज्य परिवहन विभागाचे लोक आहेत, त्यांच्याकडे पाठपुरावा करून तशा प्रकारचा बस थांबा या शहरामध्ये करून घेण्याचं काम करणार.